मला सुरेश कलमाडी आणि पद्मसिंह पाटील या दोघांनी साहेबांजवळ नेलं. बरं, मी दोघांनाही विसरू शकत. ते जे राजकारण मी बघितलं आपलेपणाचं, तसं राजकारण आता राहिलेलं नाही. डॉक्टर साहेबांचा फोन येण्याचा टाईम आपल्याला सांगितलं तर तुम्हाला फारच आश्चर्य वाटेल. सकाळी 6 वाजता. तुमची आणि शरद पवारांची पहिली भेट कशी झाली? माझी आणि शरद पवारांची पहिली भेट सुरेश कलमाडीने घालून दिली. बर, कशी? मला NSUIचा अध्यक्ष करायचा असं सुरेश कलमाडींनी मला समोर उभं करून पवार साहेबांना सांगितलं. किती सालची गोष्ट आहे ही? साधारण 1999 वगैरे असेल. बर, म्हणजे मला खरं सांगतो, मला सुरेश कलमाडी आणि पद्मसिंह पाटील या दोघांनी साहेबांजवळ नेलं. बरं, मी दोघांनाही विसरू शकत नाही. त्या भेटीमध्ये काय झालं मग? नाही, ठीक आहे म्हणाले शरद, ते सुरेश म्हणायचे ना. बरं, हां सुरेश, ठीक आहे, चालू नाव आपण. त्या दोघांचे फारच घनिष्ठ संबंध होते. ओके, तो राजकारणाचा काळच वेगळा होता. ते जे राजकारण मी बघितलं आपलेपणाचं, तसं राजकारण आता राहिलेलं नाही. ओके, 2019 जेव्हा पद्मसिंह पाटील पवारांना राजकीय दृश्या सोडून गेले, आता त्याच्यावरती कशाला आपण चर्चा करू? नाही, दोन मिनटं, नाही त्याला मी संबंध असा फक्त जोडतो आहे. आणि त्यानंतर समजा आता 2000 म्हणजे तेव्हा पण जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारला की तुमचे नातेवाईकच तुम्हाला सोडून जात आहे, तेव्हा ते चिडले होते पत्रकारांवरती. तो व्हिडिओ तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मला अजूनही आठवतं की म्हणजे हे बोलणं खरं तर चुकीचं ठरेल, पण पवारसाहेबांचंही त्यांच्यावर अतिशय प्रेम होतं आणि तेवढंच प्रेम डॉक्टर साहेबांचं पवारसाहेबांवर. डॉक्टर साहेबांचा फोन येण्याचा टाईम आपल्याला सांगितलं तर तुम्हाला फारच आश्चर्य वाटेल. 6:30. बर, आणि ते विचारणार, झोपलायस का रे बंटी? नाही आता काय सांगणार? म्हणलं नाही नाही साहेब, जागा बोला ना साहेब. पण ते आपलेपणाने पहिल्यांदा विचारत, साहेब कसे आहेत? ठीक आहे, काही नाती कशामुळे त्याच्या आपल्याला, आपण त्या विषयांमध्ये न गेलेलं बरं. आपलं काही तेवढं हे पण नाही आहे, अधिकार पण नाही आहेत आपले. ओके, अनेकदा असं बोललं जातं की जयंत पाटील, म्हणजे अफवा म्हणा स्पेक्युलेशन म्हणा, की जयंत पाटील हे सुद्धा भाजपच्या किंवा अजित पवारांच्या गटाच्या. अजिबात नाही, 2000% नाही. त्यांच्यावर दबावही तसा टाकण्यात येतो. अजिबात नाही, 2000% नाही. जेव्हा अजित पवार शपथविधी घेण्यापूर्वी त्यांच्या देवगिरी बंगल्यावरती बैठक झाली, त्या बैठकीला तुम्हाला निमंत्रण नव्हतं? मला आजपर्यंत कोणाचाही फोन आलेला नाही. तरी तुम्हाला गृहित धरत होता हे की आपल्यासोबत येणार नाही? नाही, ते मला माहीत नाही, पण त्यांनी मला फोन केला नाही. फोन केलाच नाही? थोडीच नाही.